नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या खादर भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपले 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा जवळ आलेला आहे. 9,500चा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि लवकरच आपण 10,000चा टप्पा पार करणार आहोत. यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आपलं खादर भांड्या चॅनल आता वाढत आहे आणि 10,000चा टप्पा पार करण्यासाठी तुम्ही सर्व आमचे जे प्रेक्षक आहेत, जे आपलं चॅनल बघतात, त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या खादर भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, एप्रिल मे महिना सुरू झाला की आपल्याला मोह होतो तो आंब्यांचा. आंब्यांचा सीझन सुरू होतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आमरससुद्धा आपल्याला मिळायला सुरुवात होतात. त्यामुळे आज आपण याच आमरसचा शोध घेत आलेलो आहोत पुण्यातील डेक्कन परिसरात झेड ब्रिजच्या खाली हॉटेल सुकांतामध्ये. हॉटेल सुकांताने त्यांचा आमरस थाळी ही लॉन्च केलेली आहे. दरवर्षी यांची आमरस थाळी असते. रेग्युलर थाळीपेक्षा आमरस हा त्याच्यामधला पदार्थ असतो आणि तोसुद्धा अनलिमिटेड असतो. चला तर बघूयात हॉटेल सुकांतामधली आमरस थाळी. चला तर मित्रांनो, जाऊयात आपण हॉटेल सुकांतामध्ये त्यांची आमरस थाळी घेण्यासाठी. चलो मित्रांनो, अशा पद्धतीने स्कॅनिंग करून आपण हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहोत. हॉटेल सुकांताची आमरस थाळी येण्यासाठी ही आहे हॉटेल सुकांताची सीटिंग अरेंजमेंट, जी खालच्या फ्लोअरला आहे. मित्रांनो, ॲक्च्युअल सुकांताचा व्हिडिओ यापूर्वीसुद्धा आपण केलेला आहे आणि डिटेल व्हिडिओ केलेला. आता फक्त आपण जो आमरस थाळी आहे, या आमरस थाळीसाठीचा व्हिडिओ या ठिकाणी करतो आहे. आमरस थाळी स्पेशल, सुकांताची आमरस थाळी. सुकांतामध्ये हा एक वाढदिवस साजरा होतोय. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आता हॉटेल सुकांताचे ओनर विजय शेठ मालरेचे आपल्या बरोबर आहेत. विजय सर, आपला हॉटेल सुकांता आंबा थाळी सुरू झालेली आहे, काय सांगाल आंबा थाळीबद्दल? वसंत ऋतू सुरू झाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये सणासुदीची रेलचेल असते आणि या सणासुदीच्या वेळेला खास करून पुणेकर खवय्यासाठी आमरस थाळी ही सुकांताची अतिशय प्रसिद्ध झालेली. पुणेकरांचं प्रेम आमच्या सुकांतावर खूपच आहे. त्या सर्व पुणेकरांना मी खूप खूप अभिनंदन, आभार करतो त्यांचे की आमच्या पुण्याची सुप्रसिद्ध असलेली सुकांताची आमरसाची थाळी ते पसंत करतात. आमरसासाठी खास करून बाहेरगावाहून महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सुकांताच्या आमरस थाळीसाठी या सुकांतामध्ये लोक येतात. मी सर्वांचं या वसंत ऋतूमध्ये हार्दिक स्वागत करतो. ही आमरस थाळी आता किंमत काय आहे? आपली 450 रुपये पर थाळी आहे. अनलिमिटेड आमरेस. आमरस लिमिटेड नाही, किती घ्या किती घ्या, अख्खी थाळी आपली अनलिमिटेड आहे. त्याबरोबर आमरसही आपला अनलिमिटेड आहे. एक्स्ट्रा चार्जेस सुकांतामध्ये लागत नाहीत. आमरस खायची हौस आहे, भरपूर आमरस पाहिजे असेल, सुकांतात या, आमरस अनलिमिटेड आहे, भरपूर खाऊ. आपला पत्ता काय इथला? आपला हॉटेल सुकांता 636 अभिनंदन प्लाझा, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे. Thank you.
खास आमरस खाण्यासाठी आलोय आळंदीवरून पुण्याला. सुंदर आमरस आहे, आमरस खूप छान आहे, खूप फ्रेश आहे. मित्रांनो, आता आपण सुकांतामध्ये आलेलो आहोत आणि सुकांताची स्पेशल आमरस थाळी जी आहे ही आता आपण घेणार आहोत आणि कशा पद्धतीने आमरस थाळीमध्ये आपले पदार्थ येत आहेत ते आपण बघूयात. भेंडी मसाला, काकडी, कोशिंबीर, कांदा, अच्छा आमरस, हे आहे पुरी आणि पापड. दाल तडका सर, गुलाबी ढोकळा आहे, व्हेज कटले, चटणी आणि हा आहे प्लेन राईस आणि खिचडी. मित्रांनो, आपली संपूर्ण थाळी आलेली आहे आणि या पाऊचमधनं एक टिश्यू पेपर आणि एक चमचा. सीझनची पहिली आमरस थाळी आपण घेतोय त्यामुळं गोड पदार्थ आमरस थाळी आमरसपासनं आपण सुरुवात करूया. वा अल्टिमेट. आणि आता आमरस जो आहे आपण पुरीबरोबर टेस्ट करूया. मित्रांनो, आमरस जो आहे अनलिमिटेड आमरस आहे. थंडगार, मस्त, एक नंबर. आपल्या बाकीच्या डिशेस ज्या आहेत त्या ट्राय करणार आहोत. ही आहे पनीर बटर मसाला, अल्टिमेट. ही आहे चना उसळ. ही आहे आलू टमॅटो ओनियनची भाजी. ही आहे गुजराती कढी. ही आहे भेंडी मसाला. ही आहे व्हेज कटलेट चटणी बरोबर. ह्या आहे खमंग ढोकळा, तो सुद्धा चटणी बरोबर आपण ट्राय करूयात. ही आहे केशर जिलेबी. ही आहे आलू पापडी चाट, बाजरीची भाकरी, त्याच्यावर तूप आणि त्याच्याबरोबर गूळ. वा, आता आपण राईस कट आलोय. दाल तडका, आधी आपण फक्त खिचडी ट्राय करूयात. आणि गुजराती कढी आणि दाल खिचडी असं सुद्धा एक कॉम्बिनेशन आहे. छान. हा 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 मित्रांनो, सुकांताची आमरस थाळी एक नंबर आहे. तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा. आणि हो, आमचं खादाड बांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 10,000 टप्पा आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि त्यानंतरही पुढचा टप्पा आहेतच. त्यामुळं बघण्याच्या नादामध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा.
इकडे बघ बघते